नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक अठरा पक्ष्यांचे जग हा पाठ शिकणार आहोत विषय मजेत शिकूया मराठी इयत्ता पहिली पाठ सुरू करण्याअगोदर जर आपण होम स्कूल बाय राऊट टीचर या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनची बटन प्रेस करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चित्रे पहा ओळखा नाव ऐका सांगा नाव दाखवा इथे काही चित्रे दिलेली आहेत ती चित्रे आपणास बघायची आहेत तो चित्र कोणता आहे तो चित्र ओळखायचं आहे तसेच त्या चित्राचे नाव खाली दिलेले आहे ते वाचून आपणास सांगायचे आहे तर आपण सुरू करूया हा चित्र कशाचा आहे ओळखा बरं अगदी बरोबर हा आहे पोपट आता सांगा पोपट कसा बोलतो अगदी बरोबर पोपट हा मिठू मिठू बोलतो इथे मिठू मिठू हा त्याच्या बोलण्याचा आवाज आहे हा चित्र कशाचा बर? आहे ओळखा बरं ओळखलं अगदी बरोबर या पक्षाचं नाव खाली दिलेलं आहे हा हा आहे मोर मोर हा मियाव मियाव असा आवाज करतो हा चित्र कशाचा आहे ओळखा पाहू अगदी बरोबर ही आहे कोकिडा कोकिडा ही कुहू कुहू असा आवाज काढते कोकिड्याचा आवाज खूप मधुर आहे हा चित्र कशाचा आहे ओळखा बरं अगदी बरोबर हा आहे बदक बदक हा क्वॅक क्वॅक असा आवाज काढतो बदक हा पाण्यात राहतो हा चित्र कशाचा आहे तुम्ही ओळखला असालच हो की नाही तर हाँ आहे कुम्डा, कुम्डा हा आहे कोंबडा कोंबडा हा कुकुच कु कु असा आवाज काढतो कोंबडा हा खुराड्यात राहतो हा चित्र कशाचा खबर, आहे ओळखा बरं अगदी बरोबर हा आहे कावडा कावडा हा काव काव असा आवाज करतो कावडा हा घरट्यात राहतो हा चित्र कशाचा आहे बर अगदी बरोबर हा आहे कबूतर हा गु असा आवाज काढतो कबुतर हा खुराड्यात राहतो हा चित्र कशाचा आहे ओळखा पाहू अगती बरोबर ही आहे चिमणी चिमणी ही चिव चिव असा आवाज काढते अशा प्रकारे आज आपण या पाठात पक्षी व ते पक्षी कोणता आवाज काढतात हे आपण शिकलो आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आता पुन्हा भेटूया एका नवीन पाठात तेव्हापर्यंत Namaskar.